नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज स्टडी हब एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 फेब्रुवारीला TAT परीक्षेला विचारण्यात आलेले ऑल शिफ्टचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, कोणत्या शिफ्टला कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले, कोणत्या टॉपिकवरती आणि परीक्षेचा जो सिलेबस आहे तो कोणत्या पॅटर्ननुसार फॉलो केला होता IBPSनी, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. जे काही विद्यार्थ्यांचे येणाऱ्या दिवसामध्ये पेपर आहे त्यांना याचा नक्की फायदा होईल या व्हिडिओचा, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर बघा, रिझनिंगवरती क्वेश्चन मित्रांनो त्यांनी 140 क्वेश्चनच्या आसपास क्वेश्चन त्यांनी विचारलेले होते, लक्षात ठेवा. म्हणजे जवळपास 70 ते 80 प्रश्न रिझनिंगवरती विचारण्यात आलेले होते. त्यानंतर बघा, मराठी ग्रामरवरती 15 प्रश्न विचारण्यात आले होते, इंग्लिशवरती 15 प्रश्न विचारले होते, मॅथवरती प्रश्न त्यांनी 15 विचारलेले होते, लक्षात ठेवा. मॅथवरती प्रश्न त्यांनी 15 विचारले होते, आणि जे काही मानसशास्त्र आहे त्यावरती काही त्यांनी 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर हा अशा प्रकारचा त्यांनी सिलेबस IBPSने फॉलो केलेला होता. मित्रांनो, क्वेश्चन खूप लेंदी होते, मोठमोठे प्रश्न विचारण्यात आलेले होते. आणि हे जे आपल्याला जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, जे काही सिलेबस हा ज्यांनी काल विद्यार्थ्यांनी आपल्याला जे मेसेज करून सांगितलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या बेसवरती आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर बघा, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे काल, तर विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्यांच्या त्यांनी जे सांगितलेले आहे की अशा प्रकारचं प्रश्न विचारण्यात आलेले, त्या दृष्टिकोनात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, रिझनिंगवरती कोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते, तर बघा सेटिंग अरेंजमेंटवरती 10 प्रश्न आलेले होते. बघा, जे काय सेटिंग अरेंजमेंट हा टॉपिक आहे असं सर्कलवरती, आणि तुम्हाला असे विचारले जातात प्रश्न, या सर्कल दिला जातो त्यावरती प्रश्न विचारले जातात, किंवा तुम्हाला असा टेबल दिला जातो आणि त्यावरती असे विद्यार्थी म्हणजे असे बसवलेले असतात किंवा सांगतात ते आपल्याला, त्यानुसार असे लेंदी मोठे मोठे प्रश्न ते विचारतात, लक्षात ठेवा. तर यावरती 10 प्रश्न आले होते. IBPS पॅटर्न फॉलो करतात मित्रांनो, खूप प्रश्न हे आवड काढतात. त्यानंतर बघा, लाईनर सिटिंग अरेंजमेंटवरती 8-8 लोक असून त्यावरती 5 प्रश्न आले होते. म्हणजे बघा, सिटिंग अरेंजमेंटवरती टोटल 15 प्रश्न आलेले होते, लक्षात ठेवा. हा टॉपिक करा तुम्ही, हा जर टॉपिक केला तर तुमचे 15 ते 20 मार्क कुठेही जाणार नाही, लक्षात ठेवा. हा टॉपिक थोडासा वेळ कवा आहे, किचकट आहे, त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तर फ्लोर प्लझलवरती 5 प्रश्न आले होते, नंबर सिरीजवरती 3 प्रश्न होते, ब्लड रिलेशन नातेसंबंधावरती 4 प्रश्न त्यांनी विचारण्यात आलेले होते. बघा, त्यानंतर बघा, डायरेक्शन म्हणजे दिशा, दिशावरती 4 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यानंतर बघा, हे जे काही विधान निष्कर्ष, विधान अनुमाने, विधान करणे, युक्तिवाद, कारण परिणाम, 7 ते 8 प्रश्न होते. म्हणजे जे तुम्हाला जे वेन डायग्राम असतात बघा, त्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात, विधान निष्कर्ष देतात त्यावरती बघा प्रश्न विचारले होते. तर इमेज प्रॉब्लेमवरती जवळपास 10 प्रश्न विचारण्यात आलेले होते. तुम्हाला वॉटर इमेज वगैरे असो किंवा आरशातली प्रतिमा असो, अशा प्रकारच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारलेले गेले होते कालच्या शिफ्टला. जवळपास 10 प्रश्न म्हणजे बुद्धिमत्तेवरती तुम्हाला खूप सारे प्रश्न आले होते. ज्याची बुद्धिमत्ता परफेक्ट त्याला बऱ्यापैकी मार्क पडून जातील. त्यानंतर बघा, गणितावरती पर्सेंटेजवरती 2 प्रश्न आले होते. बघा, त्यानंतर पाहूया, सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टवरती 1 प्रश्न आला होता. कोडिंग डिकोडिंगवरती 5 प्रश्न आले होते. बघा, परत रिझनिंगवरती प्रश्न आले. नंतर इक्वॅलिटीवरती 5 प्रश्न आले होते. बघा, इक्वॅलिटीवरती 5 प्रश्न आले होते. हा बुद्धिमत्तेचा टॉपिक न्यू आहे, पण तुम्ही हा करून द्या, तुम्हाला येणाऱ्या शिफ्टमध्ये प्रश्न नक्की मिळतील. त्यानंतर बघा, अंक अक्षरावरती 2 प्रश्न आले होते, जे ABC असे प्रकारचे असतात बघा, त्यावरती पण प्रश्न तुम्हाला विचारले होते. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, बघा सिम्प्लिफिकेशनवरती तुम्हाला 5 प्रश्न इझी आहेत. जे काही सिम्प्लिफिकेशन आहे तुम्हाला सरळ रूप द्यायला विचारलं जातं, तर 5 प्रश्न त्यावरती विचारले होते गणितावरती. नंतर एजवरती, वय जे काही तुमची एज वयवारी, त्यावरती 1 प्रश्न होता. प्रॉफिट अँड लॉस नफा तोट्यावरती 1 प्रश्न होता. जिओमेट्रीवरती प्रश्न विचारले नाही मित्रांनो कालच्या शिफ्टमध्ये, तर आजच्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो व्यवस्थित करून जा. साईन कॉस थीटा, अल्जब्रावरती काल प्रश्न विचारलेला होता, लक्षात ठेवा. जे अल्जब्रा आहे, अल्जब्रा टॉपिक बहुपदी वगैरे बीजगणिताचं, त्यावरती प्रश्न तुम्हाला विचारणार जाणार आहेत. कारण IBPSचा हा खूप, हे दोन टॉपिक IBPSचे खूप फेवरेट आहे, त्यांना हे टॉपिकवरती प्रश्न काढायला खूप आवडतात, त्यामुळे हे दोन टॉपिक तुम्ही करून जा. यावरती येणाऱ्या शिफ्टला तुम्हाला प्रश्न नक्की पाहिले भेटेल. तर बघा, ही सर्व माहिती आपल्याला विद्यार्थ्यांनी जे काल पेपर दिलेले आहेत मुलांनी, त्यांनी माहिती आपल्याला शेअर केलेली आहेत, त्यामुळे हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा, तुम्हाला येणाऱ्या ना ज्यांचे ज्यांचे पेपर आहेत त्यांना नक्की याचा फायदा होईल. तर बघा, आजच्या शिफ्टला कोणते म्हणजे जे काही प्रश्न येतील ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत चॅनलवरती, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.